1 सप्टेंबरपासून देशभरात अनेक नियम बदलले आहेत. त्यात आता तुम्ही घराबाहेर पडण्याआधी ट्रॅफिकचा नियम समजून घेतला नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. याचं कारण म्हणजे आजपासून नियम मोडणाऱ्यांना चांगलीच चपराक बसणार आहे. केवळ दंड नाही तर त्यांचं लायसन्स सस्पेंड होणार आहे. बाईक आणि स्कूटर चालकांसाठी ही सावध करणारी महत्वाची बातमी आहे. आजपासून म्हणजे 1 सप्टेंबरपासून वाहतुकीचे नवे नियम लागू झाले आहेत. मोटार वाहन कायद्यान्वये आता बाईक चालकांना हेल्मेट घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. नुसतं हेल्मेट घालायचं नाही तर त्याचा बेल्ट लावणं गरजेचं आहे. याबाबत उच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत. जर कोणी हा नियम पाळला नाही तर 1,035 रुपये दंड आकारला जाईल. यासोबत नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित केलं जाण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी अजूनही लोक हेल्मेट वापरणं टाळतात. काही वेळा हेल्मेट फक्त डोक्यावर ठेवलं जातं, मात्र बेल्ट लावला जात नाही किंवा फॅन्सी हेल्मेट वापरले जातात. त्यामुळे अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाणही सर्वाधिक आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम या मोठ्या शहरामध्ये हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. आता जर कोणी बाईक स्वाराच्या मागे बसला तर त्यालाही हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. वाढते अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. हेल्मेटचा दर्जा चांगला असायला हवा, तसेच हेल्मेटवरही ISI मार्क असायला हवे असेही पोलिसांनी सांगितले. केवळ चलन टाळण्यासाठी निकृष्ट दर्जाचे हेल्मेट वापरल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल. दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे कारण ते तुमच्या डोक्याचे पूर्णपणे संरक्षण करते. चलन टाळण्यासाठी बनावट हेल्मेट घालू नका कारण अपघात झाला तर डोक्याला गंभीर दुखापत होऊ शकते. अनेक घटनांमध्ये लोकांना जीवही गमावा लागलाय. कोणतेही चांगले हेल्मेट 1,000 रुपयांना सहज मिळते.